खतांचा भाव वाढवण्यात आला होता. पवारसाहेबांनी पत्र लिहिल्यानंतर केंद्राने तो निर्णय मागे घेतला. लक्षद्वीपमध्ये भाजपचे नेत्यांना ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांना नियुक्त केल्यानंतर लक्षद्वीपच्या जनतेवर काही निर्णय लादण्याचं काम करताय. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार असताना जनतेवर हे जे सगळे निर्णय ते लादताय ते अन्यायकारक आहे. त्याच्या बाबतीत सर्व विरोधी पक्षांनी आवाज उठवलेली आहे. तिकडे दारूबंदी असताना दारू सुरू करण्याचा निर्णय ते घेत आहे. विविध निर्णय करून कुठेतरी जनतेच्या भावनेच्या विरोधात जी जनतेला स्वीकार नाही ते लादण्याचं काम करत आहे. आजपर्यंत लक्षद्वीपमध्ये किंवा इतर काही केंद्रशासित प्रदेशमध्ये राजकीय लोकांची नेमणूक कधीही झालेली नाही. आता प्रफुल्ल पटेल खेरडा यांची नेमणूक करून राजकीय एजेंडा राबवण्याचं काम केंद्राकडून होते. ज्या व्यक्तीच्या दबावामुळे डेलकर नावाचे खासदारांनी आत्महत्या केली त्यांची कार्यपद्धत दबाव निर्माण करण्याची आहे. पण खेरडा साहेबांना कळलं पाहिजे आमच्या खासदार दबावामुळे झुकणार नाही, घाबरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदारांच्या पाठीशी तर उभीच आहे, लक्षद्वीपच्या जनतेच्या सोबत पण आहे. पवार साहेबांनी त्याबाबतीत पंतप्रधान यांना पत्र लिहिलं आहे. आमचं स्पष्ट मत आहे की लक्षद्वीपच्या जनतेच्या भावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय होऊ नये, त्यांच्यावर राजकीय एजेंडा लादू नये.